पोखरकर नेत्रालय आता आम्ही घेणार आपल्या डोळ्यांची काळजी मोतीबिंदू काजबिंदू आणि मेडिकल रेटिना स्पेशालिस्ट डॉक्टर संतोष किशोर पोखरकर यांचे पोखरकर नेत्रालय ठिकाण कीर्ती प्लाझा एसटी स्टँड जवळ जुने तांबे हॉस्पिटल समोर संगमनेर संपर्क एक्क्याऐंशी शून्य आठ सतरा त्रेसष्ट पासष्ट संगमनेर तालुक्यातील निमज या ठिकाणी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी प्रगतशील शेतकरी तुकाराम काशीनाथ गुंजाळ यांच्या माऊली फार्मला भेट देऊन बारा एकरातील झेंडूच्या फुलशेतीची पाहणी केली या शेतकऱ्यानं आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून फुलशेती करतानाची कल्पकता आणि राबवलेले विविध प्रयोग याबद्दल राज्याचे महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी त्यांचं कौतुक केलं निमसगावचे सरपंच गोरक्षनाथ डोंगरे यांच्या चुलत्यांचं नुकतंच अल्पशहा आजारानं निधन झालं यावेळी डोंगरे परिवाराला सांत्वनपर भेटही नामदार थोरात यांनी दिली तर धांदरफळ खुर्दे येथील मानकेश्वर मळ्यातील बिबट्यानं केलेल्या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या शिवराज सागर खताळ याच्या घरी जाऊन त्याच्या तब्येतीची चौकशी करत आपल्या पोटच्या गोळ्याला सोडवण्यासाठी बिबट्याचा पाठलाग केलेल्या हिरकणी कविता खताळ यांचा सत्कार महसूल मंत्री थोरात यांनी केला तुकाराम गुंजाळे आमचे प्रगतशील शेतकरी आहेत आणि परंपरेपेक्षा वेगळं करण्याचा प्रयत्न या शेतकऱ्यांचा कायम असतो त्यामध्ये यांचं नाव आग्रभागी आहे फुलाची शेती सहसा जी केली जाते ती दिवाळीच्या वेळेस फुलं यावं दसऱ्याच्या वेळेस फुलं यावेत अशा पद्धतीनं असते यांनी मात्र सीझन बदलला वेगळ्या पद्धतीनं घेतला आणि जो सणावाराचा दिवस असतो त्या दिवसात ते आता आता सण आहेत विशेषतः गणपती आहेत यावर्षी आहेत अडचणी आपल्या कोरोनाच्या संकटामुळं तरी परंतु त्यांनी जवळजवळ बारा एकराची ही झेंडूच्या फुलाची शेती घेतली त्याच्यामध्ये ह्या ज्या जाती आहेत यासुद्धा वेगळ्या नव्या कल्पकतेनं त्यांचे रंग ह्या सगळ्या गोष्टी काळजीपूर्वक केलेल्या आहे विशेषतः त्यांच्या आधुनिक शेतीचे सगळे तंत्रज्ञान वापरलं जातं आहे आता हे प्लॅस्टिक आपण टाकलेलं याला इक्रिसॅट पद्धत असं म्हणतात जे दुष्काळी भागाकरता हैदराबादची है जी इक्रिसॅट कंपनी आहे म्हणजे संस्था आहे तिनं शोधलेल्या पद्धती आहेत तिचा पूर्ण वापर ते करतायत आणि या झेंडूच्या फुलानंतर पुन्हा दुसरं पीकसुद्धा कदाचित टमाटो घेणार असतील याच्यानंतर पुन्हा टमाटो टमाटोचं पीक याच पद्धतीनं याच प्लॅस्टिकवर ते घेतील वैशिष्ट्यपूर्ण अनेक गोष्टी आहे यामध्ये त्यांनी राज्यामध्ये सुद्धा शेतकऱ्यांशी खूप संबंध त्यांचा आहे अनेक शेतकरी वर्ग त्यांच्याकडून मार्गदर्शन घेतो आणि मार्गदर्शन करण्याची त्यांनी खरे म्हणजे ती क्षमता मिळवलेली आहे त्या त्यामुळं नवीन पद्धतीनं पारंपरिक पद्धतीपेक्षा वेगळं जाण्याचा प्रयत्न त्यांचा आता शेजारी जरी आपण पाहिलं तर सफरचंदाची शेतीसुद्धा इथल्या एका शेतकऱ्यांनी करण्याचा प्रयत्न केला आहे शेवग्याच्या शेंगाची शेती दिसते आहे आहे ऊस दूध हे उत्पादनाचं साधन आहे परंतु शेती करत असताना पुन्हा विसानंतरसुद्धा विश्रांती विसा जमिनीला द्यावं लागते त्या काळात नवं काही करू शकलो आणि चार पैसे त्यात मिळाले तर निश्चित फायदेमंद राहतं आणि म्हणूनच खूप कष्टानं श्रमानं दूरदृष्टीनं आधुनिक शेती करून एक समृद्धी जीवनामध्ये आणण्याचं काम आणि एक मार्गदर्शक का असं काम या कुटुंबाकडून होतं आहे यावेळी जिल्हा परिषद सदस्य रामहरी कातोरे अजय फटांगरे धांदरफळ गटातील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती नितीन कोकणे सी न्यूज मराठी निमज